आणि सुरुवातीला आपण थेट जाऊयात नागपुरात, तिथे पावसामुळे शहर जलमय झालंय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. नागपुरात मुसळधार पावसानं शहर जलमय झालं आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि या परिसरामध्ये कशा प्रकारचं किती नुकसान झालंय याची पाहणी स्वतः फडणवीस करत आहेत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, खरं तर काल जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्याचा परिणाम म्हणून अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. आणि या ओव्हरफ्लो अंबाझरी तलावाचं पाणी जे आहे ते अंबाझरी परिसरातल्या सकल वस्तीमध्ये जे आहे ते घुसलं होतं, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी गेल्यानं काल मोठी अडचण झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. या सगळ्या गोष्टींची त्यांनी दखल घेत जे आहे ते काल रात्री नागपूरमध्ये येऊन या सगळ्या बाबतीत आढावा बैठक घेतली होती. आणि आज सकाळी पासून ते जे आहेत ते ज्या भागात हे सगळं नुकसान झालं होतं त्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात काल न्यूज 18 लोकमतनं सगळी दृश्य दाखवली होती, जिथे या सगळ्या याची पाण्याची भीषण समस्या होती त्या भागातली सगळी दृश्य दाखवली होती. आणि आज त्याच भागातला जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौरा करतात. ते लोकांच्या घरामध्ये जाऊन लोकांच्या समस्या अडचणी काय आहेत त्याची माहिती घेतात. सोबतच या सगळ्या घटना या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याकरता काय तांत्रिक गोष्टी करता येईल आणि या सगळ्या गोष्टी टाळता येईल या दृष्टीनं अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करतात. फडणवीसांच्या दौऱ्यामध्ये मनपा आयुक्त जिल्हाधिकारी देखील त्यांच्यासोबत आहे, पीडब्ल्यूडीचे अधिकारी देखील आहेत. त्यामुळे एकंदरीत कालची घटना होऊन आता जवळपास 24 तास झालेला आहे, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र पुन्हा या घटना होणार नाही या दृष्टीनं काय खबरदारी घ्यायची या दृष्टीनं लोकांचीही मतं जाणून घेतात. सोबतच तांत्रिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची देखील देवेंद्र फडणवीस या निमित्तानं मतं जाणून घेतात. बरं, कोणकोणत्या भागामध्ये पाहणी करतायत देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांना काय सूचना देत आहेत? नक्कीच या सगळ्या पूरस्थितीचा फटका जो आहे तो सर्वाधिक बसला होता डागा लेआउट आणि अंबाझरी लेआउट या दोन भागामध्ये. आता देवेंद्र फडणवीस सध्या अंबाझरी लेआउट येथील परिसरात आहे. विशेष म्हणजे ते स्वतः पायी पायी फिरून जे आहे ते प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहून त्याची माहिती घेत आहेत, लोकांशी चर्चा करतायत. आणि हा भाग झाल्यानंतर ते इथून डागा लेआउट मध्ये देखील जाणार आहे. खरं तर डागा लेआउट मध्ये थोडा भाग स्लम्स आहे, तिथे जास्त तुलनेत नुकसान झालेलं आहे. त्यामुळे तिथे जाऊन देखील अधिकाऱ्यांना या भागात जो गाळ साचलेला आहे जो मलबा तयार झालेला आहे तो हटविण्यासोबतच स्टँडिंग जी मदत सरकारकडून 10,000 रुपयांची केली जाते आणि त्यासाठी आवश्यक असलेले पंचांग तत्काळ करण्याच्या सूचना देखील ज्या आहेत ते फडणवीसांकडून दिलेल्या आहेत. त्यामुळे आज सकाळीपासून ज्या आहे ते पंचनाम्याची प्रक्रिया नागपूरमध्ये सुरू झालेली आहे. साधारणतः उद्यापर्यंत ही प्रक्रिया चालेल आणि सरकारकडून दिली जाणारी स्टँडिंग मदत जी आहे ती उद्यापासून या पीडित नागरिकांना वितरित करण्यात येईल. आणि या संदर्भातले आदेश फडणवीसांनी स्वतः कालही बैठकीत दिले आणि आज देखील जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिलेले आहेत. बरं, कधीपर्यंत असणार आहे हा पाहणी दौरा आणि किती वेळाचा? त्यासोबत आणखीन कोणकोणत्या भागामध्ये जाणार आहेत आणि तिथे पूरग्रस्तांना काही मदतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे का? नक्कीच हा दौरा जो आहे तो आता सकाळी सुरू झालेला आहे. सध्या अंबाझरी लेआउट परिसरात ही सगळी पाहणी साधारणतः पुढील अर्धा तास आणखी चालेल आणि त्यानंतर डागा लेआउट असेल, कळमना भाग असेल या भागात देखील ते जाणार आहेत. त्यामुळे पुढील तासभर तरी हा दौरा चालेल अशी शक्यता आहे. आणि सरकारचे जे निकष आहेत त्या निकषानुसार अशा पूरस्थितीमध्ये ज्या घरांमध्ये पाणी शिरतं त्यांना तात्काळ 10,000 रुपये देण्याचा जो नियम आहे त्या नियमानुसार मदतीची घोषणा तर कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सोबतच काही दुकानांमध्ये देखील पाणी घुसलं होतं त्यांना 50,000 रुपयांपर्यंतची मदत. आणि काल अचानक ही सगळी पूरस्थिती उडवली त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातलं अन्नधान्य असेल घरातलं सामान आहे ते वाहून गेलं होतं. त्यामुळे काल रात्री त्यांच्या जेवणाची व्यवस्था आज दिवसभर त्यांच्या जेवणाची व्यवस्था काही सामाजिक संस्थांकडून केली जाते, काही संघ परिवाराकडून केली जाते आणि महानगरपालिकेकडून केली जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो आता फडणवीस या दौऱ्याच्या निमित्तानं घेत आहेत. बिलकुल, आणि काय परिस्थिती होती तिथे आणि काय प्रकारचं नुकसान झालंय त्यासोबत लोक काय सांगतायत देवेंद्र फडणवीस यांना काय मदतीची अपेक्षा करतायत किंवा मागणी करतायत?
खरतर हा जो भाग ज्या भागांमध्ये सध्या फडणवीस आहे गांधीनगर डागा लेआउट हा भाग जो है तो सिव्हिल सोसायटी म्हणून नागपूरचा पाहिला जातो आणि यापूर्वी अशी ही सगळी पूरस्थिती जी आहे ती कधी ओढवली नव्हती। खरतर ही ऐतिहासिकच पूरसदृश्य स्थिती जी आहे ती नागपूरमध्ये आली होती आणि त्यानंतर मोठं नुकसान जे आहे ते या भागातलं झालं होतं कारण अतिशय जुना भाग म्हणून याला पाहिलं जातं त्यामुळे या भागात असलेली लोकवस्ती जी आहे ती साधारणतः 30-40 वर्ष जुने या भागातले घर आहेत त्यामुळे ते घर आधीच सकल भाग आणि त्यातही घर खाली असल्यानं जे आहे ते काल मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरामध्ये याचं पाणी शिरलं होतं आणि मोठं नुकसान यात झालं होतं। साधारणतः 10,000 लोकांच्या घरात पाणी शिरल्याचा जो आहे तो अंदाज आहे। काल जवळपास 400 लोकांना लिफ्ट करून बाहेर काढण्यात आलं होतं त्यामुळे या भागात नुकसान अतिशय मोठं झालेलं आहे। म्हणजे लोकांचं खासगी तर नुकसान झालेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान झालेलं आहे। आपण पाहिलं होतं की पूल नागपूरचा अर्धा जो आहे तो वाहून गेला होता जो बर्डी भागातला होता त्यामुळे नुकसान मोठं झालेलं आहे। तात्काळ यांना मदत केली जाईल मात्र आज ज्यावेळी 24 तासानंतर आता या सगळ्या भागाचा दौरा केला जातो त्यावेळी पूरस्थिती निघून गेली असली तरी चिखल आणि नुकसानीची जी भीषणता समोर येत आहे ही अत्यंत भयानक आहे। यातून सावरायला जे आहे ते नागपूरकरांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे। मनपा जे आहे ते मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे तरी मोठा भाग असल्यानं जे आहे ते या सगळ्या परिस्थितीला वेळ लागेल। मात्र ज्यावेळी उपमुख्यमंत्री नागरिकांशी संवाद साधतात त्यावेळी ते नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात की लवकरच या स्थितीतून बाहेर निघू, शासनाकडून जी काही या गोष्टींसाठी आवश्यक असलेली मदत आहे ती शासन स्तरावर पुरविली जाईल या पद्धतीचा नागरिकांना दिलासा देतात। नागरिक देखील आपल्या समस्या मांडत आहे कारण अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटची ही समस्या जुनी आहे। खरं तर यावर प्रशासनानं गंभीर विचार करून काहीतरी तोडगा काढायला हवा नाहीतर पुन्हा एकदा अशा घटना घडल्या तर आश्चर्य वाटायला नको। त्यामुळे या सगळ्या समस्या जाणून घेऊन राज्य सरकारकडून आता या सगळ्या पूरस्थितीवर काय मदत करता येईल या दृष्टीनं देखील विचार केला जातो। बरं, काल जिथे पाणीच पाणी होतं तिथे आज आता पाणी ओसरलेलं आहे, मात्र ही लोकं ज्यांना काही काळासाठी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं ती आता परतली आहेत का उदय, आणि घरामध्ये झालेलं नुकसान पाहून त्यांची काय अवस्था आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे कारण काल सकाळी यावेळी जे आहे ते इथं खरं तर पूर परिस्थिती होती मात्र पावसानं उसंत घेतल्यानंतर दुपारी 3 नंतर जी आहे ते हे पाणी सगळं निचरायला लागलं होतं त्यामुळे पूरस्थितीवर नियंत्रण आलं होतं। मात्र पूरस्थितीच्या जखमा ज्या आहेत त्या नागरिकांच्या डोळ्यांमध्ये होत्या कारण परवा रात्री ज्यावेळी नागरिक झोपतात त्यावेळी कोणी अशा विचार देखील त्यांच्या मनात आला नव्हता की उद्याची येणारी सकाळ जी आहे ती इतकी भीषण असणार आहे। त्यामुळे नागरिक जे आहेत ते बेसावध होते आणि खरं तर रात्रीच्या वेळी हा सगळा पाऊस आला होता 3 ते 5 दरम्यान त्यामुळे ज्यावेळी सकाळी नागरिक उठले त्यावेळी त्यांचं नुकसान जे आहे ते झालं होतं त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी होतं। काही लोकांच्या घरातलं तर त्यांनी वर्षभरासाठी घरात साठवलेलं धान्य असेल ते पाण्यामध्ये वाहून गेलं होतं, काही लोकांकडले किचन मधले भांडे वाहून गेले होते त्यामुळे एका सेकंदामध्ये जे आहे ते त्यांच्या आयुष्यातलं स्वप्न असलेलं त्यांच्या घरातलं सामान वाहून गेलं होतं त्यामुळे नागरिकांचे मन नक्की सुन्न झाले होते। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं सामाजिक संस्था असेल, सरकार असेल, प्रशासन असेल यांनी तातडीनं हे सगळे ऑपरेशन्स राबवित जनजीवन पूर्वपदावर कशा पद्धतीनं आणता येईल यासाठी प्रयत्न केले आणि संध्याकाळपर्यंत जे आहे ते बऱ्याच ठिकाणी लोकांना मदत पोहोचविली होती। ज्या लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं ते देखील काल संध्याकाळी जे आहे ते आपल्या घरी पोहोचले होते। मात्र जे नुकसान झालं होतं किंवा जे घरात चिखल साचला होता त्या गोष्टी आता पूर्वपदावर आणणं इतकं सोपी नसणार आहे कारण त्यासाठी अनेक महिने लागणार आहे। काही काही लोकांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे तर काही काही लोकांना रात्री घरात जेवायला अन्नाचा दाणा देखील नव्हता अशी अक्षरशः स्थिती होती। त्यामुळं आता या सगळ्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रशासनाला आणखी काही आदेश देतात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। बिलकुल, काल तर गणपती गौरी विसर्जनाचा दिवस होता आणि त्यात इथल्या या परिसरातल्या लोकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला, ते देखील काही अनुभव हे लोक सांगत असतील, काय बोलतात ते ऐकूया। हे दृश्य आहे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबाझरी तलावाच्या परिसरातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत कारण तिथे काल पूर परिस्थिती होती आणि हा परिसर पूर्णपणे पुराच्या पाण्यानं वेढलेला होता। देवेंद्र फडणवीस ठिकठिकाणी जाऊन स्थानिकांशी थेट संवाद साधत आहेत। या घरातल्या महिला प्रशांत भाऊ फ्रेम लाईव्ह
आपली या भीती देवेंद्र फडणवीसांना सांगतायत. काल तर संपूर्णपणे इथे पाणीच पाणी होतं. काल दुपारनंतर पाणी ओसरल्यावर आज कुठे हे सगळे स्थानिक आपापल्या घरी परतलेत. या स्थानिकांनी अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांना घेराव घातलाय आणि आपल्या समस्या ते सांगतायत. काल ऐन गणपतीच्या सणामध्ये आणि विसर्जनाच्या दिवशीच हे नागपुरातले अंबाझरी तलावाच्या परिसरातले लोक हे पुराच्या पाण्यानं वेढले गेलेले होते. लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि त्यामुळेच आक्रमक झाली आहेत ही मंडळी. कारण घराघरामध्ये पाणी होतं आणि ते ओसरल्यानंतर आता दिसतंय की आपलं किती एकूण नुकसान झालंय. याच सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः अंबाझरी तलावाच्या परिसरामध्ये पाहणी करतायत आणि त्याचसोबत ते यानंतर आणखी एका ठिकाणी जाणार आहेत जो परिसर सुद्धा जलमय झालेला होता. आत्ता पाणी ओसरलंय, चांगलं ऊन पडलेलं दिसतंय, मात्र अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि हे पाणी नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं होतं. स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता निघालेले आहेत पुढच्या ठिकाणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तरी देखील एक महिला आपल्या समस्या सांगण्याचा प्रयत्न करते. देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीसमोरच येऊन थांबल्यात या महिला आपल्या समस्या सांगण्यासाठी आणि पुन्हा फडणवीस गाडीतून उतरलेले दिसत आहेत. गाडीतून उतरून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस काही स्थानिकांच्या घरी जाताना दिसत आहेत. काय नेमकं नुकसान झालंय हे स्वतः प्रत्यक्ष पाहण्यासाठी गाडीत बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या समोर मात्र काही स्थानिक ठाण मांडून बसलेले दिसले. आमचं कित्येक लाखांचं नुकसान झालंय असं सांगण्याचा प्रयत्न ही महिला करत होती आणि एकदा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे गाडीत बसलेले उतरून पुन्हा त्या घराकडे निघालेले दिसत आहेत. पुन्हा मागे फिरत देवेंद्र फडणवीस या एका घरामध्ये शिरले पाहण्यासाठी की किती नुकसान या घरामध्ये झालेलं आहे कालच्या पुराच्या पाण्यामुळे. गाडीमध्ये बसल्यानंतर पुन्हा एकदा उतरून देवेंद्र फडणवीस हे एका घरामध्ये पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. सोबत अधिकारी आहेतच, त्यांना देखील सूचना केल्या जात आहेत. मात्र स्थानिकांचा आक्रमक पवित्रा दिसतोय की आमच्या घरात किती नुकसान झालंय हे नेत्यांनी येऊन पाहावं अशी त्यांची मागणी आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस गाडीमध्ये बसलेले पुन्हा माघारी आलेत आणि त्यांनी या स्थानिकांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन नुकसानाची पाहणी केली. आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आपल्या गाड्यांच्या ताफ्याच्या दिशेनं गेलेत. आणखी एका घरामध्ये पाहणी करण्यासाठी, खर तर घरामध्ये वीज नाहीये. एकतर सणाचे दिवस आणि त्यातच लोकांना
पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आणि त्यामुळे हे लोक आणखीनच संतप्त झाले। उच्चभ्रू वस्ती आहे अंबाझरी तलावाच्या जवळच, मात्र तरी देखील तिथे झालेलं पुरामुळे झालेलं नुकसान आणि या सगळ्या परिस्थितीचा स्वतः देवेंद्र फडणवीस घराघरामध्ये जाऊन आढावा घेत आहेत। आमचे प्रतिनिधी नागपुरातून उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत, जे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथे पाहणी दौरा करतायत त्यांच्या सोबतच आहेत। उदय, काय हे सगळे स्थानिक ज्यांनी या पुराचा सामना केलाय, ज्यांचं नुकसान झालंय, ते व्यथा म्हणतायत उपमुख्यमंत्र्यांसमोर? नक्कीच, आपण जसं मगाशी चर्चा केली होती, कारण एका रात्रीमध्ये काही तासांमध्ये जे आहे ते होत्याचं नव्हतं घडलं होतं। अनेक लोकांकडलं अक्षरशः या पुराच्या पाण्यामध्ये अन्नधान्य तर जीवनावश्यक ज्या काही साधन सामुग्री घरात होत्या त्या सगळ्या वाहून गेल्या होत्या, त्यामुळे स्वाभाविक नागरिकांचा रोष आहे आणि तो रोष आता देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यावेळी देवेंद्र फडणवीस या अंबाझरी लेआउट परिसरातली पाहणी करत होते त्यावेळी नागरिकांनी त्यांना मागणी केली होती की तुम्ही आमच्या देखील घरी भेट देऊन आमच्या देखील घराची पाहणी करा, जेणेकरून तुमच्यामुळं प्रशासनाला अंदाज येईल की आमचं नुकसान किती झालेलं आहे आणि त्या नुकसानीची भरपाई जी आहे ती प्रशासनाकडून दिली जाईल। त्यामुळे नागरिकांची ही मागणी पाहून जे आहे ते देवेंद्र फडणवीस गाडीमध्ये बसल्यानंतर पुन्हा एकदा उतरून जे आहे ते नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या समस्या, त्यांचं झालेलं नुकसान आणि त्यांना आलेल्या अडचणी हे जाणून घेण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री करत आहे। त्यांची साधी अपेक्षा आहे की जर उपमुख्यमंत्र्यांनी घरात येऊन पाहिली तर स्वाभाविक प्रशासनाला देखील त्याची दखल घ्यावी लागेल आणि जे नुकसान झालेलं आहे, जे आता पंचनामे या नुकसानीचे होणार आहे, त्याची योग्य ती दखल घेतली जाईल आणि नागरिकांना जो मोबदला त्याच्या बदल्यात मिळेल तो मोबदला योग्य पद्धतीने मिळेल। त्यामुळे नागरिक जे आहे ते सध्या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या घरी नेण्यासाठी आग्रही असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं। काही नागरिक आक्रमक देखील झालेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वारंवार जी आहे ती अशी घटना घडू शकतं आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं खबरदारी घ्यावी, याकरता अनेक वेळा महानगरपालिकेकडे अर्ज केले होते, तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची कुठलीही दखल
ती घेण्यात आली घेतली नाही आणि ती दखल न घेतल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली. त्यामुळे स्वाभाविक एका बाजूने या सगळ्या दौऱ्याचा स्वागतही काही नागरिक करतात तर काही नागरिकांच्या मनातला रोष देखील जो आहे तो इथं पाहायला मिळतो आपल्याला. अगदी बरोबर आहे उदय. आणि न भूतो न भविष्यती असा हा पूर नागपुरामध्ये काल आला ज्याची अजिबात कल्पना देखील नव्हती या स्थानिकांना आणि अनेकांच्या घरात पाणी शिरलं, लाखो रुपयांचं नुकसान झालं, जिथे देवेंद्र फडणवीस पाहणी करतायत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत